ही तिळाची वडी इतकी मस्त आणि क्लीन निघाली बघा चविलं तरी इतकी अप्रतिम लागते की बाकीचं सगळं गोड खाणं तुम्ही विसरून जाल नमस्कार कुकविथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण संक्रांत स्पेशल सोपी तिळाची वडी कशी करायची ते बघूयात आणि तेही गुळाचा पाकही न करता खूप मौसूत वडी तयार होते तर जास्त वेळ न घालू तर रेसिपीला सुरुवात करायची आहे सगळ्यात पहिला आपण पॅनमध्ये एक कप अनपॉलिश्ड तीळ काढायचे आणि हे तीळ खमंग वास त्याला सतत परतत राहायचं आहे अनपॉलिश्ड म्हणजे तिळाच्या वरची साल न काढलेले साधे तिळ या ठिकाणी वापरत आहे आता इथे चार ते पाच मिनटे मंदाच्या याला छान परतून घेतले खमंग वास येत आहे आता हे भाजलेले तिळ एका ताटात काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे पूर्णतः थंड झालेले तीळ मिक्सरच्या भांड्यात काढून याला फिरून घ्यायचं थोडेसे रवाळ झाले तरीही काही हरकत नाही आहे आता त्याच कढईत मी कपभर तूप काढून घेत आहे तुम्ही घरी तयार केलेलं साजूक तूप वापरला तर ही वडी खूप टेस्टी तयार होते या ठिकाणी मी विकतचं तूप वापरत आहे तूप आधी थोडंसं गरम करून घ्या आणि मग या तुपात आपण गव्हाचं पीठ एक कपभर काढून घ्यायचं आहे आता हे आपण छान ढळून घ्यायचं या मिश्रणात अजिबात गुठळे ठेवायचे नाही आहेत गॅस मंदाच्यावरच आहे तर या ठिकाणी या मिश्रणात गुठळ्या अजिबात राहायला दिसत नाही आहेत मिश्रण हे असं तयार झालं की आधीमध्ये फक्त याला ढवळत राहायचं आहे तर हे वडीचं मिश्रण तयार करता करता बाकीची कामं तुम्ही करू शकता आता यावर पांढरा फेस दिसत आहे तर तो जाईपर्यंत त्याला आधीमध्ये ढवळत राहायचं गॅस मंदाच्यावरच आहे आता हे होत आहे तोपर्यंत आपण या टीनमध्ये किंवा प्लेटला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं तर आता साधारण एक दहा मिनिटे होत आलेत याच मिश्रणात साधारण दोन टेबल खसखस काढून घ्यायची आणि पुन्हा हे मिश्रण एक दोन मिनटे आपण छान परतून घ्यायचं हे खसखस या तुपात छान भाजले जातात हवं तर तुम्ही थोडंसं टेस्ट करून पीठ आणि खसखस भाजले की नाही ते बघू शकता नसेल झालं तर आणखीन थोडा याला भाजा आता याच मिश्रणात तयार केलेल्या तिळाचा कूट काढून घ्यायचा आहे तर तिळ इथे मी रवाळ वाटून घेतलेत तिळाचं कूट घालून मिश्रण पुन्हा छान ढवळून घ्यायचं पुन्हा दोन ते तीन मिनटे छान परतून घेऊयात आता या ठिकाणी मी जायफळ साधारण एक पावडी स्पून किसून घालत आहे सुंट साधारण एक पाव किसून घालेन किंवा सुंट पावडर स्पून घाला वेलची पावडर एक टी स्पून घालायची तर आता हे मिश्रण तयार आहे गरम गरम पिठात गुळ जर घातलं तर वडीही कठीण होते म्हणून या मिश्रणाला पाच ते सात मिनटे आपण थंड करून घ्यायचं आता यात आपण गुळ काढून घ्यायचा आहे बरोबर एक कप बारीकिसलेला गुळ घालायचा वजनी दोनशे दहा ग्रॅम गुळ होतो कालच्या तिळाच्या चिकीसाठी साधा गुळ वापरला होता आणि आज पण मी साधाच गुळ वापरत आहे आता काहीच करायचं नाहीये जसं जसं मिश्रण मिक्स होत जाईल तसं ते छान एकजीव हो जातं आणि तसं ते घट्ट हो जाईल तर मिश्रण छान एकजीव झाले हो आता याला ग्रीस केलेल्या टीनमध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित याला पसरून घ्यायचं आहे तर या वडीचं प्रमाण लक्षात ठेवण्यासारखं अगदी सोपं आहे एक कप तिळ एक कप गव्हाचं पीठ एक कप तूप आणि एक कप गूळ असं हे प्रमाण खूप सोपं आहे तूप लावलेल्या वाटीने एकसारखं करून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण आपण छान पसरवून घेतले पण मिश्रण पातळ असल्याने त्याच्या वड्या पाडल्या जाणार नाहीत म्हणून एक साधारण दोन ते तीन तासाने मिश्रण जेव्हा वडी पडण्यासारखे होईल तेव्हा वड्या पाडून आहेत आता खूप वेळ झाला होता दुसऱ्या दिवशी याच्या पण वड्या पाडून घेऊयात अतिशय सुरेख आणि क्लीन निघालेत बघा चवीलाही तितक्याच भन्नाट लागतात यातील एक वडी तुम्हाला मी ब्रेक करून दाखविते इतकी मौसूत तोंडात पटकन विरघळेल अशी तयार आहे तर ही खूप सोपी तिळाची वडी या मकर संक्रांतीला घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव सोबत शेअर करा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक दिले आहे नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कुकवीथ मयुराला सबस्क्राईब करायला नका धन्यवाद